पीएम किसान योजनेच्या ई केवायसीची मुदत वाढविण्याची मागणी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकरी लाभार्थ्यांसाठी पोर्टलवर जाऊन ई केवायसी करून घेण्याची शेवटची तारीख समाप्त झाल्याने ई केवायसी करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली आहे. या योजनेत अनेक महिला लाभार्थ्यांचा समावेश असून दरम्यानच्या काळात सण उत्सव असल्याने या योजनेसाठी पोर्टलवर केवायसी अद्यापपर्यंत करू शकलेले नाही. त्याचबरोबर ग्रामीण भागात इंटरनेट संदर्भात विविध अडचणी आल्या आहेत. याचा विचार करून जिल्ह्यातील शेतकरी वंचित राहू नये यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी दत्ता पाटील, ऍडव्होकेट सुनील देशमुख, सूर्यदेव काकडे, सचिन शेळके, पंडित नरोटे, पंजाबराव नरोटे, दिनकर नरोटे आदी मंडळी उपस्थित होते. आज 7 सप्टेंबर केवायसी रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख, ही तारीख आज वाढवून देण्याबाबतीमध्ये या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. श्रावण महिन्यामध्ये हिंदू धर्मियांचे रक्षाबंधन असेल, पोळा असेल, कुठे श्रावण महिन्याचे उपवास असतील, भंडारे असतील, आज गणपती असतील, महालक्ष्मी असतील, असा सर्व सणासुदीचा हा संपूर्ण काळ होता. आणि महिला शेतकरी, महिला लाभार्थी हे मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे या काळात हिंदू देवी देवतांच्या सर्व धार्मिक विधींच्या मध्ये त्या गुंतलेल्या असल्यामुळे या ठिकाणी पोर्टलवर नोंदणी होऊ शकली नाही. अनेक ग्रामीण भागामध्ये नेटचे प्रॉब्लेम राहिलेले आहेत, त्याच्यामुळे नोंदणी होऊ शकली नाही आहे. त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांना ही मुदत 8 दिवस आणखी वाढवून द्यावी, जेणेकरून लाभार्थी प्रत्येक हा त्या ठिकाणी आपलं KYC रजिस्ट्रेशन करू शकेल व कोणीही पात्र लाभार्थी पंतप्रधान सन्मान किसान योजनेपासून वंचित राहणार नाही याची शासनाने काळजी घ्यावी, याकरता निवेदन देण्यात आले.